कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अच्छा, क्विंटल पर एकर लेने वाले किसान है, ये जो फोटो में दिख रहा है वो अमृताजी देशमुख है, जिनके नाम का एक कार्ड हमने आपको भी दर्शाया है. और महाराष्ट्र में काफी सारे अवार्ड इनको मिल चुके हैं और कॉटन गुरु टीम के साथ में बहुत समय से जुड़े हुए हैं. खेती में नफा किस तरह कमाना है, उसका सबसे पहला स्टेप है आपका यील्ड बढ़ाना, आपका उत्पादन बढ़ाना, उत्पादकता बढ़ाना. ये बहुत इम्पोर्टेंट है. आप उससे खर्चा कम कर सकते हैं, आप उससे गुणवत्ता में भी आप बढ़ोतरी कर सकते हैं और अल्टीमेटली नफे में इसका बहुत बड़ा रोल होने वाला है. ये हमने पहले दिखाया था कि कॉटन गुरु माईएफपीओ फेडरेशन के आप मेंबर बनना चाहो तो सिर्फ 1,000 रुपए है एक से पांच एकड़ वाले किसान के लिए, जो रोज का 3 रुपए के आसपास ही पड़ता है. और इससे काफी सारे फायदे बहुत सारे किसान उठा रहे हैं, आपको भी उठाना चाहिए. तो अमृतराव जी, हाँ जी अमृतराव जी, आता हे सांगा कि खूप सारे एफपीओ आहे त्यांना पुढे जायचंय. आता आमच्याकडे एक सोयाबीनचा खरेदीदार येऊन गेला माझ्या ऑफिसमध्ये, रोजची 1,000 क्विंटलची त्याची लेवाली आहे पण त्याला माल मिळत नाहीये, म्हणून ते आपल्या ऑफिस मध्ये आला होता. आता सकाळी एक हळदचा खरेदीदार आला होता, त्याला हळद घ्यायची आहे, सॅम्पल देऊन गेला. हळदचा सॅम्पल आहे, हळदचा पावडरचा सॅम्पल आहे. असे खरेदीदार ऑफिस मध्ये येतात पण जेव्हा एफपीओ शी बोलत आहोत ते म्हणतात माल विकत नाही आम्हाला, माल शेतामध्ये माल 1 क्विंटल 2 क्विंटलची आवक झाली, सोयाबीन मध्ये कापसामध्ये 3 क्विंटल 5 क्विंटलची आवक झाली. तर चित्रामध्ये इतकं सारा गॅप कशासाठी आहे, शेतीमध्ये काय नवीन आपण करू शकतो याच्यासाठी? कारण की मार्केटला माल पाहिजे पण शेतकऱ्याकडे माल मिळत नाही, शेतकऱ्याला विकायचं आहे पण ते मार्केटकडे पर्यंत पोहोचू शकत नाही. मनीष भाऊ जी, जसं की तुम्हाला मार्केटवाले म्हणाले की आम्हाला कापूस पाहिजे, सोयाबीन पाहिजे, हो आणि सकाळचं पाहिजे, येते ना फोन येते तुम्हाला. हो हा, आता असंच मला आमचे काही पाहुणे मंडळी काही इतर समाजाचे बरेचसे शेतकऱ्याचे फोन येते आणि त्यांचं म्हणणं पडतं की आमचा मुलगा लग्नाचा, 2 मुलं लग्नाच्या, तर 3 मुलं लग्नाच्या आता पण मुलगी नाही. मुलगी लग्नाची नाही, पहिले आपण हुंडा देत होतो मुलीला, आता मुलीवाले म्हणाले, मुलावाले म्हणाले आता की मुलीला हुंडा आम्ही देतो, कारण मुलीचं प्रमाण खूप घटलं गेलेलं आहे, म्हणजे नाही नाही. आणि म्हणून आता यात आता याच्या पुढे समजा की आता जसं की सोयाबीनवर स्टेपला आहे, चक्री गोंगा आहे, करपा आहे, कापसावर मोठ्या प्रमाणात बोनसोड आहे, भाजीवर मोठ्या प्रमाणात करपा आहे, पपीवर करपा आहे, नंतर सोया आपला काय म्हणतो आपण त्याला मका आहे, त्याला लष्करी आळी आहे, पपई आहे, तिला व्हायरस आहे, याच्यावर औषधच नाही भाऊ. आणि याच्यामुळं की एवढं काय मोठं नुकसान होत आहे शेतकऱ्याचं, शेतकरी आजखी कोणीही म्हणजे असं म्हणतही नाही की आमचं कापूस उत्पन्न कमी झालं, सोयाबीनचं उत्पन्न कमी झालं. शेतकरी काय करायला की आज ट्रॅक्टर नांगर त्या उभ्या प्लॉट मध्ये फिरवत आहे आणि मग काय, जर विहिरीत जर पाणी असत तर त्या पोहऱ्यात पाणी निघल, बकेट मध्ये पाणी निघणार, विहिरीत मध्ये पाणी नसत तर काय होणार आहे. आणि नंतर जसं की मी म्हणत होतो की पहिले आमचा बरेचसे काही आमचे शेतकरी मुंजे मारत होते पहिल्या जुन्या काळात, ते आंब्याचं नाव त्याच्या त्याला जर त्याच्या मनात त्याची जर त्यांना आपलं त्याच्या खाली आपल्या याच्यात करते ना व्यवस्था म्हणतात आमच्या याच्यात, तर त्याचं नाव मुंजे आंबा ठेवत होते. आणि आता तर काही नाही, परंतु आमचे जे शेतकरी आता आमचं योगायोग चांगले की आम्ही याच्यातून निष्ठून जाऊ, परंतु आता आमचे नातू आहात, त्याच्या पुढचे पंतू आहात ना, आणि असं जर पिकत गेलं तर कोणतीही पोरीचं शॉर्टेज आहे आणि पोऱ्या पण याला देणार नाही, ते मुंजे मरणारे आता हे आता शेतकऱ्याची मुलं मुंजे मरणारे आता म्हणतो. आणि म्हणून बरोबर आहे ना, पूर्वी असं होतं की शेतकऱ्याचा मुलगा असला ना ते शेतकऱ्याला जर मुंजा मरायचं नसेल तर शेतकऱ्यांना हे जवान जे आहेत आजकालचे आपले यंग मंडळी आहेत ना शेतकऱ्याची मुलं, ते शिकले समोर जे आता ना ज्याने जर यंग आता जर एकत्र होऊन जर हे जर लढा दिला असेल, एक क्रांती जर केली, तरच या आपल्या शेतकऱ्याचं भलं होणार नाही, अन्यथा भलं पण होणार नाही. बरोबर आहे, नाही होणार आहे.
आणि याच्यासाठी आपण किती वेळाने प्रयत्न करत आहोत की तुमच्या शेताकडे लक्ष द्या, तुम्ही उत्पन्न वाढवून घ्या, गुणवत्ता वाढवा आणि तुम्ही विपणन कडे तुम्ही लक्ष द्या. म्हणून हा आपण जे आपण गावागावी जात होतो आणि ते आपण आता हे ठरवलं की आपण एक महाएफपीओ फेडरेशन बनवायचं आणि संघटित काम करायचं, खूप साऱ्या एफपीओ ला जोडायचं, तर त्याच्याने शेतकरी पण जोडतील. पण अजून काम खूप करायचं अमृतरावजी, अजून पण लोकांचं त्याप्रमाणे शेतावर लक्ष नाही आहे जितका त्यांचं क्रिकेट मॅचवर किंवा सुशांत सिंग राजपूतच्या न्यूजवर आहे. तर तुम्ही शेतकरी आहात, तुमच्या जवळपास शेत आहे, काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी जरा तुम्ही थोडं त्या, कारण की तुम्ही खूप प्रयोग तर केले आहे आणि शेतामध्ये गेल्यानंतर दुसऱ्याकडे लक्ष असायला नाही पाहिजे, त्याच्यासाठी काय करावं शेतकऱ्यांनी? कसं आहे की आपण प्रत्येक व्यवसाय म्हणतो आपण सर्वांचा चिकाटी, ज्याच्यात ज्याच्यात चिकाटी आहे करण्याची काहीतरी धडपड आहे आणि आपलं जे कुटुंब आहे आपण या कुटुंबासाठी काय करावं लागणार आहे, आपली मुलं कशी शिकले पाहिजे, कसे पुढे गेले पाहिजे, याच्यात जर धडपड असेल समजा आणि कुठची जी बॅटरी म्हणतो आपण पुढे जे गोष्टी पाहतो आपण खूप लाईट लांबचा लावणं महत्वाचं आहे शेतकऱ्यांनी. नेमकं शेतकऱ्यांना पीक कोणतं परवडते आणि कोणत्या कशा पद्धतीने विकायचं हे पण महत्वाचं आहे की प्रत्येक पैसे म्हणजे शून्यातून 100 काढायचं जसं आपण शिकलेलो आहोत त्याच पद्धतीनं 0 पासून ते 100 पर्यंत कसं आपण करायचं. तुम्ही उत्पन्न घेतलं म्हणजे तुमचं काम नाही भागलं, उत्पन्न जरी निघलं तरी पण त्या उत्पन्न निघलं तर त्याला भाव कसे मिळाले पाहिजे हे बी तेवढंच महत्वाचं आहे ना. आता आपण एवढं सरळ मळीनं सांगत आहोत तुमच्या अमृताजी आता बोला. बऱ्याचशा कार्यक्रमातून बघत आहोत पाहत आहोत 3 वर्षापासून तुम्हाला, आपण पहिलेपासून आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कितीतरी लोकांना सांगत आहोत की तुम्ही असं आहे बरं आता यावर्षी गोंधळ येणार आहे, तुम्ही लक्ष करा, गोंड हे करा ते करा सगळ्या गोष्टी आहेत ना. परंतु आपण नाही की जे काय कामाची वस्तू आहे ना, आपले युवक कसे आता किती लोक पाहतात आपल्याला किती काय करतात ना, आणि दुसऱ्याचे कोणत्या जे अनाठ्या गोष्टी आता समजा जे पाहायच्या नाही गोष्टी ते कितीतरी लोक पाहतात ना. खरी गोष्ट आहे. अनम्यूट करा ना अमृताजी, ते डाव्या साइडला खालचा एक बटन दाबा बघा. हा आता बरोबर, आता बरोबर आहे. आता बोला. फोन आला की बंद होते. तर महत्वाचं शेतकऱ्यांना कसं आहे की सुरुवातीपासून आपल्याला नागरटी पासून ते काढणी पश्चात पर्यंत कसं उत्पन्न वाढेल, कसा खर्च कमी झाला पाहिजे आणि मालाचा खर्च कमी होऊ नये की आपल्याला उत्पन्न वाढण्यावर याचे भाव कसे मिळाले पाहिजे. तर आपल्या या पद्धतीत जसं की आता कॉटन गुरु आहे समजा, तर हे एवढं मोठं शेतकऱ्याला एक चॅलेंज आहे की काढणीपासून उत्पन्न वाढवण्यापासून विकेपर्यंत म्हणजे त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत समजा आपण त्याच्या सर्व गोष्टीला त्याच्या मनातलं जे काय काळांतर आहे ना आपण त्यांना सर्वांना सांगत असतो की यावेळी असं करा, परंतु शेतकरी इतकं करू नये काही करतच नाही तर सांगतच नाही तर आणि त्या गोष्टी फॉलो करतात तर खूप मनावर पश्चाताप येते की असं वाटते की आपण उगाच यांना कशासाठी सांगतो एवढं, खूप जीव तोडू तोडू सांगतो की बरं यावर्षी हे बोंडाळी नाही हे बोंडसळ आहे, तुम्ही बोंडसळच म्हणसाल गोंडाळीच म्हणता असून तर आणखी 2 वर्ष वाया जातील, बोंडसळीवर हे संशोधन गरजेचं आहे, परंतु याच्या कोणीही चर्चा करत नाही, बोंडाळीच म्हणतात शेतकऱ्यांसाठी. कारण की खर्च होऊन जाते खोट्या ठिकाणी, तिथे खर्च करण्याची गरज नाही आहे. तिथे जागरूकता पाहिजे, जिथे जिथे आपण आंदोलन केलं पाहिजे की याचा उपाय सांगा, ते आपण खोट्या ठिकाणी जाऊन त्याचा दवाईचं नाव घेऊन येतो आणि ते स्प्रे करून खर्च करून घेतो पण उपाय मिळत नाही आणि त्याच्या नंतर आपण रडत बसतो की आमचा नुकसान झाला आणि शेतीमध्ये काय पैसे आता राहिले नाही. तर हे व्हायला नको, त्याच्यासाठी ते धावपळ आहे कॉटन गुरु अमृतरावजीची की तुम्ही आता जागृत व्हा, शेतामध्ये काय चालू आहे, तुमच्या घरामध्ये काय चालू आहे ते तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. बाहेरवाल्यांनी सांगणं, आम्ही कंटिन्यू 2 महिने वेबिनार झाले त्याच्यामध्ये सांगत आहोत शेतामध्ये जा,
तुम्ही चेक करा, बोंड सड येणारच आहे, त्याचे चिन्ह आम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर आम्ही आता कच्छ गुजरात मध्ये जाऊन आलो, तिकडे पण शेतकऱ्याला सांगितलं आम्ही येत नाही तुमच्या शेतामध्ये, तुम्ही जा आणि तुम्ही बोंड फोडा. कशाला ते बोंड फुटत नाही, म्हणजे शेतकऱ्याला हात धरून सांगावं लागत अशी परिस्थिती आहे. दुसरे बोंड फुटले आणि चार बोंड नाही फुटले तर लगेच शेतकऱ्यांचं हे मन शंकाशी झाला पाहिजे की काय काय होत आहे माझ्या शेतामध्ये, पण तसं अजून पण नाहीये. हो आता आपण शेतकऱ्यांना सांगत आहोत की बोंड सड आहे, परंतु आपण इतर शेतकऱ्यांना आणखीनही याच्यावर काम नाही भागले ना, आपण याच्या पलीकडे आपण खूप सांगत आहोत ना. शेतकऱ्यांना ज्यावेळेस कापूस काढायचे नांगर फिरवायचे, मोह म्हणणं आहे की नांगर फिरवायच्या अगोदर कृषी विभागाला एक निवेदन द्यायचं, त्यांना सांगायचं की कॉटन गुरु अमृतराज देशमुख 3 वर्षापूरून सांगायचे की बोंड सड आहे जर औषध पाहिजे, परंतु तुम्ही न सुचता बोंडाळी सच्चत औषध आम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं, त्याच्यामुळे आमच्या शेताची आवं पाहणी करावी आणि पाहणी अहवाल आपल्याला द्यावा समजा. शेतामधून कापूस काढल्या अगोदर पाणी अहवाल केलाच पाहिजे, त्याचा पंचनामा झालाच पाहिजे, देण्याच पाहिजे. आणि याच्या पुढे आपण काय केलं की याच्यावर आपण थांबलो नाही, आणखी नाही आपण सांगितले की आम्हाला फॉर्म भरून द्या, आपण फॉर्म त्यांना सांगितले की आम्हाला कृषी मंत्र्याकडे द्यायचे आहेत आपल्याला, नंतर मुख्यमंत्री आणि हे आपण देणारच आहोत. 400 वर फॉर्म भरून झाले आहे, उद्यापर्यंत 500 फिगर क्रॉस करणार, त्याच्यानंतर आपण ते फॉर्म इमिडिएटली देणार आहोत. या आठवड्याच्या आतमध्ये देणार आहोत आणि पुढच्या आठवड्यामध्ये किंवा या आठवड्याच्या अंत मध्ये एका कृषी अधिकारीला, मोठ्या कृषी अधिकारीला या वेबिनार मध्ये उपस्थित करून आपण त्याला विचारणार आहोत की आता तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर, किती फोटो व्हिडिओ पाहिजे तुम्हाला, किती तुम्हाला पाणी अहवाल पाहिजे आम्ही आणून देतो, पण तुम्ही उपाय त्याचा सांगा. कारण की शेतकऱ्यांचं कंटिन्यू निरंतर नुकसान होणार आहे आणि नासिपात झाले हजारो कोटी लोक शेतकऱ्यांनी असे फॉर्म भरून द्या पाहिजे ना, पण एवढं साधा फॉर्म भरून देणं शेतकऱ्यांना हे पण मागावं लागतं, आपण त्यांना फोन करावा लागतं 50 की आता तुमच्या हिताचा फॉर्म आहे, तुम्ही वाचा त्याच्यामध्ये काय आहे, आमचं काय आहे आणि तुमचं काय त्याच्यामध्ये, तुमचं तुमचं आहे सर्व. पण आपण दोनच मागण्या केल्या आहे फॉर्म मध्ये, एक आहे की बोंड अडी नाही, बोंड सड आहे त्याच्या उपाय द्या, त्याच्या निदान द्या आणि पंचनामा आणि पाणी अहवाल करून विमामध्ये त्याचा फायदा आम्हाला करून द्या जे नुकसान झालेलं आहे. दुसरा आहे की 24 तास आम्हाला वीज आणि पाणी द्या, तर कारण त्याच्याशिवाय चांगली शेती कुठेही होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट की आता आता आम्ही दादा मनीष भाऊ सांगितले की तुम्ही आता हे जे काय बोंड सड आहे आम्ही म्हणत आहोत दोघं बोंड सड आहे, बाकीचे तज्ञ म्हणते मंडळी पूर्ण भारताचे माणसं सर्व शास्त्रज्ञ इकडे सध्या आम्ही 3 वर्षापासून दोघं तिकडे आहोत आणि आमचं म्हणणं पडलं की समजा हे जे बोंड सड आहे आणि त्याचं म्हणणं की बोंडाळी आहे, परंतु आम्ही खूप असे सारे निवेदन दिले, कृषी मंत्र्याकडे निवेदन दिले, आता पालकमंत्र्याकडे दिले, आता कलेक्टर जिल्हा अधिकाऱ्याकडे पण दिले, आता त्यांना आम्ही सांगितले की तुमचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना बोलवा आणि आम्हाला पण बोलवा आणि त्याच्यावर चर्चासत्र घडवा, परंतु आतापर्यंत झाले एकही चर्चासत्र घडवली नाही त्यांनी. बरोबर आहे. आणखीन दोन महिने झाले, आपली एकच मांग आहे की कापूस शेतामध्ये आहे ते पर्यंत असे पाणी अहवाल झाला पाहिजे आणि चर्चासत्र लाईव्ह शेतामध्ये करावं. आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, कोणत्या शेतमध्ये जायचंय, पाणी अहवाल देऊन आपल्याला पीक विमा पण मिळायला पाहिजे, भरपाई पण मिळाली. बरोबर आहे. तर ते खूप मोठी चढवड आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांची आणि एफपीओची आम्हाला आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे, तुमच्यासाठी आहे, आम्हाला याच्यामध्ये काय फायदा नाही, काय दवाई नाही, पूंजी आहे ना समजा यांना काय भरती होणार ना शेतकऱ्याला, पण या बोंड सडते काय संशोधन होणार खूप महत्वाचं आहे. आता आयाल भाऊ, एजाज भाऊ, आपल्याला दुसरे काही अमृतरावजींना विचारायचं आहे का? सारे प्रश्न तो एक ही था कि पर एक कर 50 क्विंटल कॉटन होता कैसा है? हमको सर 5 एकर नहीं हो रहा अभी, बोनसाड़ बोलो या बाकी खरपा कुछ भी, फिर ये 50 एकर कैसा हो रहा, 50 क्विंटल कैसा हो रहा? अमृता जी, क्विंटल कैसा हो रहा है? हा? हमको 5 क्विंटल नहीं होता है,
ये एफपीओ के डायरेक्टर एजाज जी और अयाज जी बोल रहे हैं आकोट से कि हमको 5 क्विंटल नहीं होता है एकड़ से। आपको कैसा होता है, क्या विषय हो रहा है, क्या जादू कर रहे हैं खेत में? खेती भी कैसा है कि जो हमारी जो कपास है ना, खेत में गए तो हमको बात करती हो, वो बोलती हमको ये होना, दवा ये डालना है, खाद ये डालना है, पानी ऐसे डालना है, तो हम उसके लिए वैसा करते। कैसा है, वॉच तो हमारी भी होती है अमृत राव जी, वॉच हमारी भी होती है, लेकिन चुक होती होंगी, लेकिन इतना डिफरेंस नहीं। फिर भी हम हाईएस्ट अगर कॉटन में जाएंगे तो इकली 12 से 15 क्विंटल के ऊपर नहीं जा पाते, लेकिन 50 क्विंटल अमेजिंग। बार बार बोल रहे हैं कि ये पॉसिबल है और ये आपके आसपास ही हो रहा है। बहुत सारे हमने ऐसे भी खेत बनाए हैं एजाज जी और अयाज जी कि जो आपके ही एरिया में बन सकते हैं, है ना। तो आप अगर 25-50 एकड़ में ये करना चाहते हैं तो हम आपके ही एरिया में ये कर सकते हैं। अच्छा, हाँ, तो अगले साल आप खुद दूसरों को बुलाएंगे, देखिए हमारे एरिया में आके देखिए कि हमारे इधर 25 क्विंटल 30 क्विंटल भी हो रहा है करके। हेलो मनीष भाई, बोला ना। हाँ, अभी भी हमारे पुरस्ता यहाँ पे हमारा जो गांव है यवतमाल जिले में है ना, हाँ, यहाँ पे हमारे खेत पर आइए, अभी भी देखो बरसात में जैसी कपास रहती है ना, वैसी कपास अभी है हमारे खेत में। बराबर। और 11 महीने चलती, 11 महीने से 19 पिकिंग लेते हैं ये। हमने लास्ट ईयर औरंगाबाद में हमने एक खेत डेवलप किया था 100 एकड़ का, उधर 300% हमने उत्पन्न बढ़ाया मराठवाड़ा जैसे एरिया में। तो ये कोई जादू नहीं है, मैं तो आप खेतों में अगर उस तरह काम करेंगे जिस तरह किसी स्पेशलिस्ट या एक्सपर्ट ने आपको बताया ना, तो आपको फायदा तो होने ही वाला है ना। तो ये आप अपने खुद के एरिया में आप इसको ट्राई कर सकते हैं। आप एक 50 एकड़ लैंड आपके ही किसी किसान भाई और 2-3 किसान भाई का मिलके आप हमें एक एक मॉडल प्रोजेक्ट बनाने के लिए आप हमें कर सकते हैं। हम उसका कोई चार्ज आपसे लेंगे नहीं, और उसका जो भी प्रोड्यूस होगा उस पर भी आप ही का राइट होगा। हम तो आपको डेवलप करने में मदद कर देंगे ताकि आप ये मानने लगे कि 25-30 क्विंटल भी आपके एरिया में पॉसिबल है। अच्छा, है ना। अभी तो फिलहाल हमारे खेत में हर रोज 200-300 और इतर काश्तकार के खेत में 20-25 के ऊपर नहीं आ जाते। अच्छा, ये पॉसिबल है। आप कॉटन गुरु प्रदर्शन खेत अमृत पैटर्न से बना हुआ आप कोशिश करके देखिए, तो आपको कहीं दूर जाने की जरूरत नहीं। आज की तारीख में हम आपको 10 एड्रेस दे सकते हैं जहाँ पे आप ये देख सकते हैं, लेकिन आप अपने गांव में इसको देखना चाहते हैं तो ये भी एक मौका है। अगले सीजन में आप बताइए कौन से 25-50 एकड़ पे करना है, हम जैसे बताएंगे वैसे आपको करना है, हमारी टीम आपके साथ में रहेगी। और उसी तरह का खेत जो हम आपको बोल रहे हैं आप खुद अपने ही गांव में बना के आप कल दूसरों को दिखा पाएंगे। ठीक है सर, नेक्स्ट ईयर तो कोशिश करेंगे ही जी। 50 तो नहीं, 20 आपके आभारी होंगे। वही मैं बोल रहा हूँ, आपको 20-25 भी आपके एरिया में आ गया एक साल में, तो वो एक रिकॉर्ड ही हो जाएगा। हाँ बिल्कुल, क्योंकि बहुत सारे किसान प्रेरित होंगे। 20 आने के बाद नहीं उसको 25 कर सकते, अपन 20 की आशा करेंगे पहले। बिल्कुल, और 20 आ गया तो बहुत सारे किसान उत्साहित नहीं होंगे जो अभी 5 ले रहे हैं कि हमारे एरिया में आ सकता है तो हम क्यों नहीं ले सकते। सर हुआ ना भी 8 राज्य में कपास हो रही ना अभी अमृत पैटर्न से, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र में, और सभी के किसान के 30-25 से 30 क्विंटल के ऊपर ही मिला रहा। आप डेफिनेटली ले सकते हैं, हमने जो बोला वो आपने अगर आंख बंद करके किया ना, आप साथ में करते रहे, हम खुद नहीं करें आपसे मिलके करेंगे। हमें ये नहीं है कि हम आपको बोलेंगे आप यहाँ से चले जाइए, हमें कुछ करने दीजिए। किसान ही खेती करेगा, हम उसको गाइड करेंगे और हम उसको बताएंगे एग्जैक्टली क्या करना है, किस तरह करना है। ये पूरा सोइंग से लेकर
आप जब तक हार्वेस्टिंग करते पूरा अलग ही प्रोसीजर है जो आपने कभी देखा भी नहीं है और आपने सोचा भी नहीं। अच्छा हाँ ठीक है ना, संपूर्ण 100% अपने यहाँ विकास की पद्धति है, कहीं से इंपोर्ट नहीं हुआ है। अच्छी बात है, अगले लास्ट ईयर तो सर करना ही है बिल्कुल, नेक्स्ट ईयर मतलब नेक्स्ट ईयर जो प्लान करिए। और जो अपनी आज बातें हुई, आप जिनिंग डांस से पहले कपास में से रुई का जो ट्रेड है उसका थोड़ा अनुभव लीजिए, तो जिनिंग में आप भी समझ पाएंगे कि भी दो और दो पांच किस तरह करना है आपको, क्योंकि सीधा जिनिंग में गिरने से क्या होगा कि आपको एक तो मैन्युफैक्चरिंग का लोड आएगा, ऊपर से माल बेचने का लोड आएगा और खरीदने के लिए बहुत सारा पैसा लगने वाला है। उससे पहले थोड़ा अनुभव ले लेना बहुत अच्छा है। आप ऑलरेडी एनसीडीएक्स में अनुभव ले चुके हैं तो वैसे ही बीएससी में ये अनुभव लेने जैसा है, प्राइवेट ट्रेड में और सीसीआई में भी थोड़ा थोड़ा अनुभव लेने जैसा है। तो और कौटुंबिक फेडरेशन के साथ जुड़ते हैं तो ये अनुभव हम आपको कंटिन्यूस देते रहे।